काल कालपासून म्हणजे सप्टेंबर पासून आजपर्यंत तीन दिवसाचा प्रशिक्षण आयोजन केलं आहे त्याच्यामध्ये मूल्य साखळी विकास व्हॅल्यू डेव्हलपमेंट या विषयावरती आपण चर्चा करत आज या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शेवट दिवस शेवटच्या दिवसातलं हे शेवटचं सत्र आणि हे सत्र संपलं की आजचा आपला ऑनलाईन ट्रेनिंग व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटचं संपलं तर आजचा हा शेवटच्या दिवसात शेवटच्या सत्रामध्ये आपण शिकणार आहोत वॅल्यू <laughs> चेन डेव्हलपमेंट इन फूड क्रॉप्स अँड ऑइल सीड क्रॉप्स ऑइल <laughs> सीड संदर्भात काल आपण सोयाबीनच्या संदर्भात मूल्य साखळी बघितलेली आहे काल आपल्याला मान्य तांबाळे सरांनी सोयाबीनची मूल्य साखळी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेली आहे गळीत धान्य विकासच्या संदर्भामध्ये मित्रांनो जेवढी पिकं असतील प्रत्येक पिकाची एक मूल्य साखळी स्वतंत्र बनते ऍग्री व्हॅल्यू चेन ऍग्रीकल्चर व्हॅल्यू चेन हा एक वेगळा कन्सेप्ट आहे आणि प्रत्येक पिकासाठीची एक स्वतंत्र व्हॅल्यू चेन बनत असते तर आपण ऍग्रीकल्चर व्हॅल्यू चेन पण म्हणू सेवा किंवा ऍग्रीकल्चर व्हॅल्यू चेन एजीवीसी पण म्हणू ज्याच्यामध्ये सर्व इनपुट्स पुरवठा कर पुरवठा करणारे सगळे एजन्सीज त्यानंतर ऍग्रिकल्चर प्रोडक्शन करणारे सगळं प्रॅक्टिसेस राबवणारा शेतकरी हार्वेस्टिंग करणारा शेतकरी त्याचबरोबर हार्वेस्टिंगची यंत्र सामुग्री पुरवठा करणारा अवजारे पुरवठा करणारा कृषी उत्पादक गट किंवा कंपनी या उत्पादित मालाची खरेदी करणारे सर्व एजन्सीज मग त्या दलालापासून ग्राहकापर्यंत सर्व त्याच्यामध्ये या प्रोकुरमेंट मध्ये येणारे सर्व घटक कृषी मालावरती प्रक्रिया करणारे सुद्धा जे काय असतील मार्केटिंग चॅनल मध्ये मा लोक असतील प्राऊड्स मार्केटिंग मध्ये मा लोक असतील प्रोसेसिंग मार्केट मधले मा असतील रिटेलिंग मधले असतील एक्सपोर्टर्स असतील ट्रान्सपोर्टर्स असतील बँका असतील विद्यापीठ असतील कृषी सेवा केंद्र असतील आणि आपण सर्व हे सगळे व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटचा एक भाग आहात आता हा व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट म्हणजे काय त्याची गरज काय आहे ती कशी असते या संदर्भात आपण सविस्तर यापूर्वी चर्चा केलेली आहे आता व्हॅल्यू चेन मॅपिंग व्हॅल्यू चेन मॅपिंग म्हणजे काय व्हॅल्यू चेन मॅप ग्राफिकल ग्राफिकली म्हणजे आपण चढत्या क्रमाने यांना ही या मूल्य साखळी कशी लिहायची त्याचं मॅपिंग कसं करायचं याच्या संदर्भात आपण आता चर्चा करत आहोत या मूल्य साखळीमध्ये सहभागी होणारे जेवढे काही घटक आहेत सर्व क्रियाशील घटक एकानंतर एक आपण चढत्या क्रमाने लिहितो आता बऱ्याच जणांनी मला एक्झरसाईज तयार करून पाठवून दिलेलं आहे की मूल्य साखळी कशी लिहायची एका ओळीमध्ये असा एक निबंध लिहिल्यासारखा किंवा एक फ्लो डायग्राम लिहिल्यासारखं लिहिलेलं आहे आपण लिहिण्यासाठी सुद्धा कंटाळा करतो आपल्याला जे काय येतं ते नॉलेज शेअर करण्यासाठी सुद्धा कंटाळा करतो मित्रांनो आपल्याला जे येतं ना त्याचं सादरीकरण खूप चांगल्या पद्धतीने करता आलं पाहिजे वास्तविक हा व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटचा भाग नाही आहे परंतु आपण सर्व कृषी खात्यामध्ये काम करता आपण सर्वजण खूप काम करता आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन काम करता आपल्या क्षमतेहून अधिक काम करता वरिष्ठांनी सांगितलेलं कोणतंही काम तुम्ही टाळत नाही आपल्याला वेळ असो अथवा नसो परंतु अधिकाधिक काम कव्हर करण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो कदाचित तुम्ही वैयक्तिक घराची घरची कामं बाजूला ठेवाल परंतु शासनाने वरिष्ठांनी सांगितलेली कामं तुम्ही प्राधान्यानं करता आणि एवढी सगळी कामं करून सुद्धा कधी कधी आपल्याला अधिकारी बोलल्यानंतर किंवा एखादं प्रेझेंटेशन किंवा एखादे डॉक्युमेंट एखादे फाईल एखादा अभिलेख आपण जर समजा उपलब्ध करून दिला नाही वरिष्ठांना तर मग त्यावेळेस नाराजी पत्करावी लागते आणि मग आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं कधीतरी वाटत की एवढं सगळं काम करतो तरी सुद्धा मला साहेबांच्याकडून ऐकून घ्यावं लागतं काय कारण असेल याच्या हो मागे मित्रांनो आपण काम खूप करतो परंतु त्याचं सादरीकरण किंवा त्याचं डॉक्युमेंटेशन कधीच करत नाही आपल्याला आपल्या दैनंदिनी लिहायचा कंटाळा येतो त्यामुळे वर्षानुवर्ष आपण आपल्या टूर डायऱ्या देत नाही आता ठीक आहे टी ला साठी अनुदान मिळत नसेल अनुदान येत नसेल ती बाब म्हणून इथे जमा झाली असेल आला एकदा परंतु ही दैनंदिनी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे जसं आपण शासनाच्या गाडीचं लॉकबुक लिहितो तसं आपलं एक मुवमेंट रजिस्टर असावं आणि हे मुवमेंट रजिस्टर म्हणजे आपली दैनंदिनी ही कधी काळी आपल्याला खूप महत्वाची आहे परंतु आपल्याला त्याचं महत्व समजत नाही तसंच आपण जी कामं करताना मोबाईलमध्ये आपण फोटो काढतो कार्यक्रमामध्ये सहभागी होतो कार्यक्रमाचे फोटो काढतो आपल्याकडे अनेक व्हिजिटर्स येतात व्हिजिटर्सचे फोटो काढतो तेवढा पुरतं तात्पुरतं शेअर करतो परंतु आपल्या कालावधीमध्ये झालेली ही अशी काही उल्लेखनीय कामं असतात त्याचा आपण कुठं यशोगाथा सक्सेस स्टोरी डॉक्युमेंटेशन कधीच कुठे काही करत ना नाही आपण आणि एवढं सगळं काम केल्यानंतर कधी जर मी एखादी तुम्हाला यशोगाथा मागितली तर मग यशोगाथा नाही साहेब आमच्याकडे असाच विषय येतो अरे एवढं सगळं तुम्ही काम करता ज्याच्या जीवावरती आपली खाती चालतात आणि एखादी यशोगाथा मागितल्यानंतर म्हणतो की नाही माझ्याकडे यशोगाथा नाही आहे आपल्याला स्वतःला प्रेझेंट करता आला पाहिजे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही गुण असतात तसे अवगुण पण असतात या अवगुणावरती आपल्याला पांघरून घालायचं असेल तर आपल्याकडे जे काही गुण आहेत ना ते गुण प्रकर्षानं पुढं मांडता आले पाहिजेत त्यातून तुम्हाला एक एनर्जी येते एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तयार होतो आणि एक सकारात्मकता आपल्याला कामामध्ये दे प्रेरणा देत राहते सांगण्याचा उद्देश हाच होता की तुम्ही आता मला जे व्हॅल्यू चेन मला व्हॉट्सअपवरती पाठवलेले आहेत ले त्या व्हॅल्यूचे वाचल्यानंतर मला साहजिकच असा प्रश्न पडला की ही मंडळी कधी स्वतःची दैनंदिन दे लिहित असतील का एखाद्या कन्सेप्टवरती पान भर एखादा निबंध लिहा म्हटलं तर लिहिता येईल का यांना तर आपलं डॉक्युमेंटेशन तयार करायची जर सवय असेल ना तुम्ही एखाद्या विषयावरती हजारो लाखो शब्द लिहू शकता त्यामुळे तुम्ही स्वतःला प्रेझेंट करायला शिका तुमच्याकडे तुम्हाला नॉलेज आहे तुम्ही स्वतःला प्रेझेंट करू शकता परंतु ते प्रेझेंट करण्याची सुद्धा एक कला आहे ती कला अवगत करायला शिका आणि त्याच्यातून आपलं एक रिलेशनशिप तयार कर तयार होत असतं मग त्या शेतकऱ्यांशी तयार होतं शेतकरी कुटुंबाशी तयार होतं आपल्या वरिष्ठांशी तयार होतं आपल्या सहकाऱ्यांशी तयार होत आपल्या समकक्ष इतर खात्यातील अधिकाऱ्यांशी तयार तयार होतं आणि मग इतर विभागातील समन्वय साधण्यासाठी सुद्धा तुमचा हा जो पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आहे ना तो नेहमी आपल्याला उपयोगाला येतो त्यामुळे त्याच्यावरती मित्रांनो काम करा तर मी तुम्हाला सांगत होतो की व्हॅल्यू चेन देऊन व्हॅल्यू चेन मॅपिंग करत असताना ह्या व्हॅल्यू चेन मध्ये येणारे जेवढे सगळे काही घटक आहेत जसं आपण एबीसीडी लिहायला सांगितलं तर ए पासून झेड पर्यंत आपण लिहितो शून्य ते शंभर आकडे लिहायला सुरू केल्यानंतर शून्यापासून शंभराव्या आकड्यापर्यंत जातो तसं या व्हॅल्यू चेनमध्ये येणारे जेवढे काही घटक आहेत क्रमानं त्याच्या त्याच्या क्रमानं आपण यांची कुंडली तयार करतो आणि त्याचं काम त्याचं कॉम्पोनंट काम जो काय असेल त्या घटकाचा त्या त्या पद्धतीनं याला आपण एका चेनमध्ये बांधतो एका रिलेशनशिपमध्ये बांधतो दुसरा भाग आहे व्हॅल्यू चेन मॅप डेमॉन्स्ट्रेट हाऊ य प्रॉडक्ट इन अॅन इंडस्ट्री मूव्ज फ्रॉम रॉ मटेरियल थ्रू प्रोडक्शन प्रोसेसिंग एखाद्या मालाची प्रक्रिया होत असेल तर त्या प्रक्रियेचं काय होतं ती प्रक्रिया कशा पद्धतीने जाते सुरुवातीला ऊस तयार होईल ऊसाच मग त्याचा रस तयार होईल रसापासून मग गूळ तयार होईल किंवा त्यापासून मग साखर तयार होईल राहिलेल्या मळीपासून मग इथेनॉल तयार होईल बग्यास तयार होईल ही एक प्रक्रिया जी आहे प्रत्येक ऍग्री ची त्या प्रक्रियाच्या जेवढ्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत ना रेंज ऑफ ऍक्टिव्हिटीज विद इन दी व्हॅल्यू चेन त्या व्हॅल्यू चेन मध्ये सोयाबीनच्या उत्पादनापासून उत्पादन म्हणजे काय जमीन तयार करण्यापासून सोयाबीनचं बियाणं आणणं पेरणं त्याची मशागत करणं त्याचं संगोपन करणं नंतर हार्वेस्टिंग करणं थ्रेसिंग करणं त्याचं विनोविंग करण त्याला उनं देणं उन्ह दिल्यानंतर क्वालिटेटिव्ह प्रोड पॅकिंग करणं पॅकिंग करून मार्केटमध्ये नेणं मार्केटमध्ये नेल्यानंतर तो प्रोसेसर असेल तो प्रोसेस त्याच्यापासून सोयाबीन ऑइल तयार करेल त्याचं ऑइल पॅकिंग होईल त्या कन्झ्युमर पर्यंत जाईल आणि कंझ्युमर जेव्हा त्याला कन्झ्युम करतो त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू चेन संपते ही भली मोठी प्रत्येक पिकाची एक प्रक्रिया आहे एक व्हॅल्यू चेन आहे आणि या ऍक्टिव्हिटीमध्ये येणारे प्रत्येक व्यक्तीला आपण हायलाइट करत असतो त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही काम करणारे जे आहेत ना त्यांची प्रत्येकाची कर्तव्य काय आहेत कार्य काय आहेत म्हणजे फंक्शन्स असतील ऍक्शन्स असतील ऍक्टर्स असतील त्याचबरोबर त्यांचा एकमेकाशी जो काय संबंध आहे रिलेशनशिप असतील आणि या सगळ्या व्हॅल्यू चेनला सपोर्ट करणारी जी सपोर्ट सिस्टीम आहे मग ते ट्रान्सपोर्टेशन असेल मेकॅनायझेशन असेल तुमच्या बँक असतील कृषी विद्यापीठ असतील नवीन वाढाचं संशोधन करणारे के असतील कृषी विस्तार करणं विस्ताराचं काम करणारे आपण सर्व असाल हे सगळे सपोर्ट सिस्टीम मध्ये आपण येतात तर या सगळ्यांचा समावेश या व्हॅल्यू चेन मॅपिंग मध्ये होत असतो आता हे सगळे व्हॅल्यू चेन मॅपिंग केल्यानंतर यांना कशा पद्धतीनं मांडलं जात हे आपल्या समोर एक स्लाइड आहे अशा पद्धतीनं या व्हॅल्यू चेनचं कॉम्पोजिशन तयार होत असत याच्यामध्ये इनपुट सप्लायर सगळ्यात आधी खत बियाणं कीटकनाशक पुरवठा करणारा हा जो कोणी इनपुट सप्लायर आहे तो मग इनपुट सप्लायर मध्ये तुमचा ट्रॅक्टरवाला सुद्धा येईल जमिनीचे नांगरड करणारा अवजार बँकवाला बियाणं पुरवठा करणारा खत बियाण पुरवठा करणारा कीटकनाशक पुरवठा करणारा आणि या सगळ्या साधनांचा वापर करून शेती करणारा शेतकरी हा दुसऱ्या टप्प्यावरती शेतकऱ्यापासून त्या मालाचं त्या प्रॉडक्शनच कशा पद्धतीने मुवमेंट पुढे होणार आहे शेतकरी कदाचित ह्या सर्व शेतकरी उत्पादक गटाची एक रचना तयार करेल एफपीओ तयार करेल प्रोड्युसर ग्रुप तयार करेल फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करेल ते दोघांचे एक रिलेशन तयार होईल फार्मर प्रोड्युसर ग्रुप कंपनी किंवा शेतकरी आणि या ग्रुपनी किंवा या शेत ग्रुपमधील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो माल आहे तो लोकल ट्रेडर्स त्याचबरोबर प्रोसेसरच्या माध्यमातून हे तुमचं प्रॉडक्शन होलसेलर्स पर्यंत एक्सपोर्टर्स पर्यंत त्याचबरोबर पर्यायानं कंझ्युमर्स पर्यंत जाईल ह्या चढत्या क्रमाने याची ही सीडी तयार करायची आहे याला म्हणतो आपण व्हॅल्यू चेन मॅपिंग किंवा व्हॅल्यू चेन कॉम्पोजिशन त्यामध्ये हे जे सगळे येणारे जे काही ऍक्टर्स आहेत मग ते प्रोड्युसर्स आहेत प्रोसेसर्स आहेत डिस्ट्रीब्युटर्स आहेत रिटेलर्स आहेत हे सगळे ऍक्टर्स आणि त्यांच्या हातून घडणाऱ्या जे ऍक्टिव्हिटीज आहेत जी काही कार्य आहे जे फंक्शन्स आहेत आणि या सगळ्यांचा एकमेकाशी संबंध रिलेशन्स जे का आहेत समन्वय ठेवला जातो किंवा एकमेकाशी पूरक कामं केली जातात या सगळ्यांचा समन्वय ठेवणार इतकंच आपण या व्हॅल्यू चेन कम्पोजिशन करतो आता या ठिकाणी आपल्या समोर एक आहे राईस ची व्हॅल्यू चेन आहे <coughs> इथे ही व्हॅल्यू चेन आपल्या समोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये ऍक्टर्स त्या ऍक्टर्स कडून होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज आणि त्यांचे फंक्शन्स जे आहेत म्हणजे कार्य कोणती घडतात हे या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता भात उत्पादन प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये सुद्धा इनपुट सप्लायर आला त्याची प्रॉडक्शन सिस्टीम आली प्रॉडक्शन झाल्यानंतर या सर्व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो काही भात आहे त्याचं कलेक्शन येईल हा सगळा भात कलेक्ट झाल्यानंतर एका प्रोसेसिंग सेंटरवरती जाईल प्रोसेसिंग सेंटर वरती भात प्रक्रिया झाल्यानंतर त्याचे एक किलो दोन किलो पाच किलो दहा किलो वीस किलो पंचवीस किलो या पद्धतीने पॅकिंग होतील आणि त्या होलसेलर आणि रिटेलर कडे जाईल आणि या होलसेलर आणि रिटेलरच्या माध्यमातून ग्राहकांच्याकडे जाईल कन्झम्पन साठी जाईल आणि ही अव्याहतपणे चालणारी एक प्रक्रिया आहे हे सगळे फंक्शन आहेत आणि या व्हॅल्यू चेनमध्ये ह्या भाताच्या व्हॅल्यू चेन मध्ये जे कौन कोण कोण आहेत ऍक्टर्स <coughs> ह्याच्यामध्ये इनपुट सप्लायर्स असतील सीड अँड फर्टिलायझर सप्लाय करणारे फार्मर्स असतील त्यानंतर मिलर्स आहेत हे सीड्स फर्टिलायझर सप्लायर्स फार्मर्स मिलर्स हे सगळे इनपुट सप्लायचं काम करतात आणि ऍक्टरच्या माध्यमातून काय ऍक्टिव्हिटीज का घडतात सीड प्रोडक्शनचं काम आहे सीड सप्लायचं काम आहे त्यानंतर फर्टिलायझर प्रोडक्शन आहे फर्टिलायझर सप्लायचं काम त्यानंतर मिलिंगचं काम आहे मिलिंगच्या माध्यमातून प्रोसेसिंग आणि एक्सपोर्टचं काम हे ऍक्टर्स करत असतात त्यानंतर प्रॉडक्शन हे जे फंक्शन आहे ते प्रॉडक्शनचं फंक्शन कोणाकडून केलं जातं हे केलं जातं शेतकऱ्यांच्याकडून आणि शेतकऱ्यांच्याकडून प्रॉडक्शन किंवा उत्पादन करत असताना कोण कोणते कार्य घडत असतात त्या पिकाचं उत्पादन पीक वाढवणं त्याचं हार्वेस्टिंग आहे ड्रायिंग आहे थ्रेसिंग आहे पॅकिंग आहे या सगळ्या गोष्टी ही सगळी कार्य शेतकऱ्यांच्याकडून प्रॉडक्शन या सिस्टीम मध्ये केली जातात <laughs> तिसरं फंक्शन आहे कुठलं कार्य आहे कलेक्शन म्हणजे ऍग्रिगेशन एकत्रीकरण करणं कोण एक काम करत हे हे काम करणारे ऍक्टर्स आहेत विलेज कलेक्टर्स किंवा मिलर्स गावोगावी आपण एखाद्या शेतकरी उत्पादक गट असतील कंपन्या असतील त्या गटाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेलं हे जे तांदूळ आहे भात बा, आहे किंवा आपल्या गावामध्ये मिलिंग करणारा मिलर असेल राईस मिल असेल त्या राईस मिलर्स कडून हे सगळ्या शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला जो भात आहे तांदूळ आहे तो कलेक्ट केला जातो काय काम केलं जातं यांच्याकडून पॅडी कलेक्शन भाताचं ऍग्रीगेशन केलं जातं कलेक्शन केलं जातं सेलिंग केलं जातं आणि राईस ट्रेडिंग केलं जातं या व्हॅल्यू चेन मधलं पुढचं फंक्शन आहे प्रोसेसिंग कोण करतं हे प्रोसेसिंगचं काम राईस मिलवाले हे प्रोसेसिंगचं काम करतात या प्रोसेसिंग मध्ये ॲक्टिव्हिटीज येतात याच्यामधलं शेतकऱ्याकडून अंडेला जो काही भात आहे तांदूळ आहे तो ड्राय करायचा ड्राय करून तो स्टोर ग्रेन पेस्ट किंवा साठवणुकीच्या किडीपासून त्याचं नुकसान होऊ नये यासाठी व्यवस्थित स्टोरिंग करणं आणि गरजेनुसार जशी बाजारामध्ये डिमांड मिळेल त्या पद्धतीने त्या राईसचं मिलिंग करणं मिलिंग केल्यानंतर त्या तांदळाचं ग्रेडिंग करणं ग्रेडिंग करून पॅकिंग करणं पॅकिंग करून होलसेलरला किंवा रिटेलरला विक्री करणं ही कामं या प्रोसेसिंग फंक्शन मध्ये मिलरच्या माध्यमातून होत असतात पुढचा पाचवा टप्पा जे पाचवं फंक्शन जे आहे ते आहे होलसेलिंग अँड रिटेलिंग हे फंक्शन कोण पार पाडत असतं जे काय होलसेलर्स आहेत मार्केटमध्ये रिटेलर्स आहेत किंवा ज्या मोठ्या मिल्स आहेत मोठ्या डायरेक्ट होलसेलरला सुद्धा माल विकत असतात काय ऍक्टिव्हिटी घडते यांच्या हातून होलसेलिंग आणि होल रिटेलिंगचं काम या ऍक्टर्स माध्यमातून होलसेलरच्या माध्यमातून रिटेलरच्या माध्यमातून घडत असत आणि मग या व्हॅल्यू चेन मधला शेवटचं जे काम आहे शेवटचं जे फंक्शन आहे ते आहे कन्झम्पन आणि हे कन्झम्पनचं काम कोण करतात कन्झ्युमर्स ग्राहक ग्राहकाच्या माध्यमातून ही व्हॅल्यू चेन त्या ठिकाणी संपते या अशा पद्धतीनं आपण या प्रत्येक पिकाच्या व्हॅल्यू चेन मध्ये उत्पादनापासून उपभोगापर्यंत काल आपण तांबाळे साहेबांची जी व्याख्या सांगितली होती त्या पद्धतीनं मालाच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत ज्या जे काही घटक आहेत ते घटक आणि त्यांच्याकडून घडणारी जी काही कार्य आहेत ही सगळी कार्य हो। याचा समावेश या व्हॅल्यू चेन मध्ये होत असतो आता केवळ याच्यामध्ये सप्लाय चेनचा सपोर्ट होत नाही तर याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती या व्हॅल्यू चेनमध्ये मूल्यवृद्धी होत असते म्हणजे तुम्ही सीड आणि फर्टिलायझर वाल्याने तुम्हाला फक्त बियाणा दिला आणि खात दिली परंतु त्यापासून शेतकरी भाताच उत्पादन करून भात उत्पादित करत असतो भात उत्पादित झाल्यानं म्हणजे बियाणापासून भात तयार करणं भातापासून पोड जाऊन त्याच्यावरती तांदूळ तयार करणं बियाण्याची किंमत वेगळी असेल भाताची किंमत वेगळी असेल भाताचं मिलिंग केल्यानंतर पुढे त्याचा तांदूळ राईस तयार करणं त्याच्यामध्ये त्याची परत व्हॅल्यू वाढली आणि मिलिंगच्या माध्यमातून होलसेलर कडे जाईल रिटेलर कडे जाईल प्रत्येक जण आपआपलं त्याच्यामध्ये मार्जिन मध्ये वाढवत जाईल आणि अशा पद्धतीनं त्या पिकाची त्या तांदळाची मूल्यवृद्धी होत जाते मला वाटतं या ठिकाणी आणि आता गेल्या तीन दिवसापासून हे सगळे आपण प्रोसेस आपण ऐकतो आहोत तर इथं ही प्रक्रिया बऱ्यापैकी आपल्या आप सगळ्यांना अवगत झाली असेल आता हे जे व्हॅल्यू त्यांचं जे लिंकेज आहे पहिल्या दिवशी आपण याच्यामध्ये व्हर्टिकल सपोर्टर्स अँड हॉरिझॉन्टल सपोर्टर्स आपण पाहिलेलो आहोत आता व्हर्टिकल लिंकेज काय आहे आणि हॉरिझॉन्टल लिंकेज काय आहे व्हर्टिकल लिंकेज म्हणजे जे काय अनेक लेवल्स आहेत आता पहिली प्रोड़क्शन लेवल कुठली आहे एक इनपुट सप्लाय लेवल आहे त्यानंतर एक शेतकऱ्यांची उत्पादकांची लेवल आहे या दोन्ही मधले जे काही समन्वय आहे तो आपण हॉर्टिकल लिंकेजेस मध्ये मांडत असतो आणि हॉरिजंटल लिंकेज म्हणजे शेतकरी हा सुद्धा एक उत्पादन करतो आणि शेतकरी गट उत्पादक गट असेल कंपनी असेल त्यातले जे काही सभासद आहेत ते सुद्धा कृषी मालाचं उत्पादनाचं काम करतात त्यामुळे प्रॉड्युसर ग्रुप आणि शेतकरी हे एकाच गटामध्ये एका, गटा एका समांतर पातळीवरती आले हे एकमेकाला सपोर्ट करणारे असतात एकमेकाला समजून घेणारे आणि एकमेकामध्ये समन्वय ठेवून ही व्हॅल्यू चेन आणखीन सक्षम कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात म्हणून हे दोन्ही हॉरिझंटल आणि व्हर्टिकल लिंकेजेस अत्यंत महत्वाचे आहे यातील एखाद्या जर लिंकिंग मध्ये सहभागी होण्याचा नकार दिला तर एकतर आपल्याला पर्यायी लिंक शोधावे लागते किंवा ती व्हॅल्यू चेन सफर होते त्याच्यापासून अपेक्षित परिणाम मिळत नाहीत त्यामुळे यामध्ये व्हर्टिकल आणि मध्ये सहभागी होणारे जे काही फॅक्टर्स आहेत जे घटक आहेत हे परस्पर पूरक आहेत आणि यातील एखादा घटक विक्री प्रक्रियेमध्ये आपण कमी करतो म्हणजे प्रॉड्युसर ग्रुपच्या माध्यमातून आपण डायरेक्ट प्रोसेसर्सला माल विकतो लोकल ट्रेडर्स आपण टाळतो परंतु प्रॉड्युसर्स आणि प्रोसेसरमध्ये जर समन्वय असेल तरच ते इफेक्टिव्ह व्हॅल्यू चेन ठरेल जर समजा नाही एखादा प्रोसेसर तुमच्याकडून माल विकत घेत असेल तर तो मग ट्रेडर ज्या दराने देत होता त्याच दराने तुमच्याकडून माल खरेदी करण्यासाठीचा सा प्रयत्न करेल आणि मग ट्रेडर ज्या रकमे किमतीमध्ये माल घेतो त्याच किमतीमध्ये जर प्रोसेसर घेणार असेल ट्रेडरकडे मालाची विक्री केल्यानंतर जर मला तेवढीच रक्कम मिळत असेल जेवढं प्रोसेसरकडे मिळते तर मग त्या व्हॅल्यू चेनला त्या घटकाला अर्थ राहणार नाही आता ऍग्रीकल्चर व्हॅल्यू चेन मधले जे काही स्टेक होल्डर्स आहेत ते कोण कोण आहेत ते आपण बघूयात एक आहे इनपुट सप्लायर्स याच्यामध्ये सीड्स सप्लाय करणारे सगळे आले सीडचं किंवा कटिंगचं ट्रेडिंग करणारे त्यामध्ये गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट बॉडीज पण आल्या त्यामध्ये के व्ही स्टेट ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज कृषी विद्यापीठ आली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा बियाणा पुरवठा केला जातो कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून बियाणा पुरवठा केला जातो त्याचबरोबर ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या माध्यमातून बियाणाचा पुरवठा केला जातो आणि त्याचबरोबर बीज बीजोत्पादन उत्पादन जे काही शेतकरी उत्पादक गट आहेत कंपन्या आहेत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करणाऱ्या जे शेतकऱ्यांचे गट आहेत यांच्याही माध्यमातून बीज उत्पादन केलं जातं हे सगळे सप्लाय इनपुट सप्लायर्स मध्ये ऍक्टर्स म्हणून काम करतात त्याचबरोबर फार्मिंग सेक्टरमध्ये शेती करत असताना तुम्हाला लागणारी जी काही साधनं आहेत मग त्यासाठी लागणारा तुम्हाला बीबीएप यंत्र असेल सीड ड्रिल असेल पेरणीसाठी तुम्हाला ट्रॅक्टर पाहिजे असेल पॉवर टिलर पाहिजे असेल हे सगळे जे टूल टूल्स आहेत हे टूल्स तुम्हाला सप्लाय करणारे सुद्धा सगळे ऍक्टर्स आहेत फर्टिलायझर सप्लाय करणारे तेही ऍक्टर्स आहेत पेस्टिसाइड सप्लाय करणारे त्याचबरोबर या मालाचं उत्पादन तंत्रज्ञान पुरवठा करणारे तुम्ही सगळे इन्फॉर्मेशन नोहाव देणारे नॉलेज शेअर करणारे हे सर्व हे सगळे इनपुट सप्लायर्स मध्ये येतात त्यानंतर या व्हॅल्यू मधला पुढचा घटक आहे तो आहे फार्मर शेतकरी हा मग शेतकरी काय करेल मग तो शेतकरी अनेक प्रकारामध्ये शेतीचं काम करणार आहे मग तो अल्प भूधारक शेतकरी असेल अत्यल्प भूधारक शेतकरी असेल मोठा शेतकरी असेल मध्यम शेतकरी असेल कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये काम करणारा शेतकरी असेल कॉर्पोरेट सेक्टर मध्ये काम करणारा शेतकरी असेल शेती करणारे सगळे जे इनपुट सप्लायरची मदत घेऊन शेती करणारे सगळे जे घटक आहेत हे या उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे ज्याच्या नावे शेती आहे आणि शेतीमध्ये उत्पादन कृषी मालाचं उत्पादन करण्याचं काम करतं हे प्रत्येक जण या व्हॅल्यू चेनचा घटक आहेत आता या व्हॅल्यू चेन मधला पहिला जो घटक झाला सप्लायर दुसरा जो घटक झाला फार्मर आणि त्यानंतरचा जो तिसरा घटक आहे पर्टिकल सपोर्ट मध्ये आपल्याला मदत करणारा हे सगळे मिडल मन्स आहेत इंटरमेजरी आहेत आता हे मध्यस्थ म्हणजे कोण कोण असतील त्याच्यामध्ये मालाचे ट्रेडिंग करणारे असतील दलाल असतील कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील कृषी उत्पन्न बाजार समित्या असतील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या असतील त्यांचे गट असतील एन जी ओज असतील वुमेन सेल्फ हेल्प ग्रुप असतील काही ठिकाणी सोशल एंटरप्राइजेस सुद्धा असतील काही स्टार्टअप प्रोजेक्ट्स असतील जे ॲग्रिगेटरचं काम करतात त्याचबरोबर याच्यामध्ये गव्हर्नमेंट सेटअप असलेले सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती असतील किंवा शासनानं अधिकृतरित्या घोषित केलेले वेअरहाऊस स्ट्रक्चर असेल किंवा अधिकृत, अधिकृत खरेदी विक्री केंद्र असतील या सर्वांचा समावेश या मध्यस्थांच्या मध्ये होत असत जे की हे शेतकऱ्याचा उत्पादित झालेला माल स्वतःकडे घेतात आणि तिथून नंतर पुढच्या स्टेप मध्ये मग तो प्रोसेसर असेल एक्सपोर्टर्स असेल होलसेलर्स असतील रिटेलर्स असतील किंवा ग्राहक असेल यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणारे हे सगळे मध्यस्थ आहेत या मध्यस्थानंतर माल तुमचा कुठं जाईल तो जाईल मार्केटमध्ये किंवा ग्राहकांच्याकडे जाईल आता अनेक प्रकारचे मार्केट आहेत त्याच्यामध्ये मग तुमचं लोकल मार्केटमध्ये माल विकाल मोठ्या मंडीमध्ये माल विकाल किंवा प्रक्रिया करणारे जे काही प्रोसेसिंग कंपन्या आहेत त्या प्रोसेसिंग कंपन्याला माल विकाल भाताचं उत्पादन केलं तो डायरेक्ट एखाद्या राईस मिल ला विकेल सोयाबीनचं उत्पादन केलं एखाद्या मध्ये अधिकृत असलेले एखाद्या सोयाबीन प्रोसेसिंग मिल ला विकेल किंवा मक्का उत्पादन केला तुम्हाला स्टार्च इंडस्ट्रीजला विकेल प्रत्येक पिकाच्या ज्या प्रोसेसिंग कंपन्या असतील त्या प्रोसेसिंग कंपनीमध्ये ह्या असतील सुपर मार्केट्स आहेत त्यानंतर फूड फॅक्टरीज आहेत रेस्टॉरंट्स आहेत अॅनिमल फीड सप्लायर्स आहेत त्याचबरोबर काही राईस हस्क सारख्या पॉवर प्लांट्स सा असतील बग्यासपासून निर्माण करणारे अल्कोहोल फॅक्टरीज असतील बघ्यासपासून पेपर इंडस्ट्री पेपर इंडस्ट्रीज असतील हे सगळे मार्केट्स या स्वरूपामध्ये मोडणारे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पादित केलेला माल मेडिएटरच्या माध्यमातून या मार्केट्समध्ये येतील किंवा कस्टमर्स पर्यंत येतील थोडक्यात हे मार्केट्स म्हणजे ज्या ठिकाणी कस्टमर्स अवेलेबल अवेलेबल होऊ शकतात हा प्लॅटफॉर्म या मार्केटच्या माध्यमातून तयार होत असतो आणि या सर्व प्रक्रियेमध्ये सपोर्ट करणारे हे सगळे इन्स्टिट्यूशन्स आहेत ह्या व्हॅल्यू चेनला सहाय्यभूत ठरणाऱ्या ह्या ज्या इन्स्टिट्यूशन आहेत कोणकोणत्या इन्स्टिट्यूशनचा संस्थांचा यामध्ये सहभाग होतो सर्व प्रकारच्या यामध्ये कृषी विद्यापीठ असतील कृषी विद्यालय असतील त्याचबरोबर तुम्ही सगळे आहात कृषी विभाग आहे एक इन्स्टिट्यूट आहे केवी केज आहेत शेती शाळा तुम्ही राबवता ते सुद्धा एक इन्स्टिट्यूट आहे वर्बल इन्स्टिट्यूट त्याचबरोबर या इन्स्टिट्यूट एन जी चा पण समावेश होतो काही एन जी ओज या सर्व व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटला सपोर्ट करणारा काम करत त्याचबरोबर काही स्पेशल इंटरेस्ट ग्रुप्स असतात त्या त्या पिकाच्या <coughs> जसे की आपल्याकडे द्राक्ष उत्पादक संघ आहे डाळिंब उत्पादक संघ आहे सीताफळ उत्पादक संघ आहे केळी उत्पादक संघ आहे ऑरेंज ऑरेंज ग्रोवर्स असोसिएशन आहे संत्रा ग्रोवर्स असोसिएशन आहे कांदा उत्पादक संघ आहे असे कितीतरी संघ आहेत जे स्पेशल इंटरेस्ट ग्रुप त्या त्या पिकाच्या आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये प्रत्येक पिकासाठीचे गट आहेत असे इंटरेस्ट ग्रुप आहेत हे सुद्धा शेतकऱ्याला सपोर्ट सिस्टीम देण्याचं मार्गदर्शन देण्याचं काम करत असतात त्यानंतर गव्हर्नमेंट फॅसिलिटेटिंग बॉडीज राज्य शासन आहे राज्य शासनाचा शासना कृषी विभाग आहे कृषी विद्यापीठ आहेत के व्ही आहेत तुम्ही सगळे काम करणारे सगळे गव्हर्नमेंट बॉडीज आहेत एजन्सीज आहेत ग्रामपंचायत आहेत कलेक्टोरेट आहे या सर्व इन्स्टिट्यूट बँका आहेत सगळ्या गव्हर्नमेंट बँका आहेत त्यानंतर क्रेडिट अवेलेबल करून वित्त पुरवठा करणाऱ्या सर्व संस्था वित्तीय संस्था याच्यामध्ये ग्रामस्तरावरती स्थापन केलेल्या काही सोसायटी असतील पिगमी पिग्मीच्या माध्यमातून अर्थपुरवठा होत असेल अर्बन बँका असतील कोऑपरेटिव्ह बँका असतील नॅशनलाइज बँका असतील प्रायव्हेट बँका असतील या सर्व वित्त पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याला या प्रक्रियेमध्ये वित्त पुरवठा करणाऱ्या सर्व इन्स्टिट्यूट याच्यामध्ये सहभागी होतात पीक उत्पादन कालावधीमध्ये जर काही नुकसानाला आपत्ती आली तर त्या आपत्तीला सपोर्ट करण्यासाठी म्हणून इन्शुरन्स देणार आहे सगळ्या संस्थामध्ये आल्या त्यानंतर प्रेझेंट पॉलिसी इन्व्हायरमेंट म्हणजे थोडक्यात त्याचबरोबर ऑमनी प्रेझेंट इन्फ्रास्ट्रक्चर तत्कालीन परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला सपोर्ट करणाऱ्या जेवढ्या काही संस्था म्हणून असतील या सगळ्या संस्था सुद्धा या सपोर्ट सिस्टीममध्ये व्हॅल्यू चेनला मदत करणाऱ्या असतात आणि मग एखाद्या पिकाची व्हॅल्यू जेव्हा ठरत असते किंमत ठरत असते या किंमतीसाठी हे सगळे घटक जबाबदार असतात कुठले कुठे घटक एखाद्या वस्तूची किंमत आता समजा तुम्ही बाजारामध्ये सोयाबीनचा ऑइल सो घ्यायला गेला गेलात गेला। ती ऑइलची जी, जी किंमत ठरत असते त्या किमतीमध्ये कोणाकोणाचा सहभाग होत असतो हे सगळे प्रॉडक्शन करणारे सगळे इनबाउंड लॉजिस्टिक्स मध्ये काम करणारे सर्व म्हणजे त्या किमतीमध्ये त्या सोयाबीन ऑइलच्या किमतीमध्ये समजा दीडशे रुपये त्याची किंमत असेल त्या दीडशे रुपयेमध्ये कोणाकोणाच्या श्रम कोणाकोणाचे श्रम आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बियाणा पुरवठा करणारा खते उत्पादन खत खतांचा पुरवठा करणारा शेती करणारा शेतकरी इंटरमेजरी असेल तो आहे तुमचा प्रोसेसर असेल प्रोसेसिंग असेल होलसेलर असेल रिटेलर असेल या सगळ्यांचा वाटा त्या दीडशे रुपये किलो प्रति किलो यामध्ये जे काही सोयाबीन विकलं जातं त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असत त्याचबरोबर हे सगळं करत असताना याच्यासाठी जी काही खरेदी प्रक्रिया प्रोक्युरमेंट प्रोक्रॅम प्रोग्राम आहे टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटसाठी घातलेला पैसा आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटसाठी जी काही त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे या सगळ्यावरती झालेला सुद्धा खर्च त्या फॅल्यूमध्ये इन्क्लूड होत असतो आणि या सगळ्या सपोर्ट सिस्टीमनी जे काही सपोर्ट केलेला आहे त्या प्रत्येकाचं श्रम ही त्या वस्तूची शेवटची ग्राहक मोजत असलेली किंमत असते दीडशे रुपये किलोमध्ये आपण सोयाबीन घेतो पण दीडशे रुपये किलोने आपण सोयाबीनचे दाणे घ्याल का नाही घेणार तर या व्हॅल्यू अपग्रेडेशन अपग्रेडेशन जो भाग आहे तो कशा पद्धतीने त्या व्हॅल्यू मध्ये कोणकोणत्या घटकांचा कार्यांचा सपोर्ट सिस्टीमचा सहभाग असतो हे सांगण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला मूल्य साखळी का पाहिजे याच्यावरती आपण काल चर्चा केलेली आहे परत जाता जाता म्हणतो इनक्रीज व्हॉल्यूम ऑफ प्रॉडक्शन उत्पादन वाढवण्यासाठी इनक्रीज प्राइस रिलायजर अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी अधिकाधिक मूल्य मिळण्यासाठी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि मार्केट रिस्क कमी करण्यासाठी ही व्हॅल्यू चेन पाहिजे आज आपण सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा शिकलेला आहे आता या व्हॅल्यू चेनमध्ये इन्क्रीज व्हॅल्युम ऑफ प्रोडक्शन उत्पादन प्रक्रिया उत्पादन वाढवण्यासाठी कशा पद्धतीनं आपल्याला हातभार लागतो याच्यामुळे एरिया अंडर कल्टिवेशन नंबर ऑफ अॅनिमल्स शार्प स्पेस इनक्रीज ऑफ प्रोडक्टिव्हिटी कशामुळे तुम्हाला एक चांगली तंत्रज्ञान मिळतं तुमच्या पिकाखालचं क्षेत्र तुम्हाला वाढवायला संधी मिळू शकते तुम्हाला तंत्रज्ञान मिळालं बियाणं स्वस्तात मिळालं चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं मिळालं नवीन व्हरायटी मिळाली तंत्रज्ञान चांगलं मिळालं त्यामध्ये सर तुम्हाला अनुदान मिळालं इम्प्रुव्हड पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस मिळाल्या उत्पादन प्रक्रियेचं तुम्हाला प्रशिक्षण मिळालं मार्केट लिंक करून दिलं तर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला उपलब्ध करून दिल्या तर कदाचित तुम्ही एक एकरची लागवड दीड एकर पर्यंत नेऊ शकाल म्हणजे शेतकरी ज्या ऍक्टिव्हिटी करतो ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज जर डायव्हर्सिफाय करण्यासाठी तुम्हाला साधनं उपलब्ध करून दिली सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला रेडीली अवेलेबल करून दिलं तर पडीक क्षेत्र टाकण्यापेक्षा आपण म्हणू की नाही मी एक ऐवजी दीड एकर, एकर शेती करतो अर्धा एकर मी जे पडीक ठेवणार होतो त्यापेक्षा मा माझं प्रॉडक्शन वाढवतो हा कन्सेप्ट साहजिकच शेतकऱ्याच्या मनामध्ये तयार होईल शेतकऱ्याला त्याच्या मालाची रक्कम किंमत अधिकाधिक मिळण्यासाठी कशा पद्धतीने मदत होईल या व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून तुम्हाला अल्टरनेट मार्केट अल्टरनेट चॅनल्स उपलब्ध होतील त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला नवीन मार्केटमध्ये मालाची विक्री करण्यासाठी संधी उपलब्ध होईल आठवडी बाजारामध्ये मालाची विक्री न करता तुम्हाला जसं आपण सकाळी कमोडिटी मार्केट बघितलं शेअर म शेअर मार्केटचा वाय वायदे बाजार आपण बघितला मोठमोठे जे काही मॉल्स आहेत मॉल्सचे आहेत प्रोसेसर्स आहेत यांच्या ठिकाणी आपल्याला माल विक्री करायला विक्री करण्याची संधी मिळाली तर साहजिकच मिडलमनला आपण ओव्हरटेक करून अधिक नफा कमवण्यासाठी आपल्याला संधी या व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून मिळते त्याचबरोबर गेट ॲश्युअर्ड प्राइस हक्काचा मनी तुम्हाला मिळणार आहे हक्काची रक्कम तुम्हाला मिळणार आहे आणि इम्प्रुवड क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट तुम्ही जो माल तयार करणार आहात विक्रीसाठी तो गुणवत्तापूर्ण पण तुम्ही तयार कराल आणि मालाची गुणवत्ता वाढली तर साहजिकच तुम्हाला तुमच्या उत्पादित मालाला चांगला दर मिळायला मदत होणार आहे अशा पद्धतीनं ही व्हॅल्यू चेन मूल्यवृद्धीसाठी सुद्धा तुम्हाला मदत करणारी आहे त्यानंतर उत्पादन प्रक्रिये खर्च कमी करण्यासाठी कशा पद्धतीने मदत होईल तुम्हाला ह्या व्हॅल्यू चेनची इम्प्रुवड प्रॉडक्टिव्हिटी फ्रॉम एफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस उत्पादन प्रक्रियेसाठी लागणारी जी काही साधनं आहेत त्या साधनांचा साकल्यानं समन्वयानं कशा पद्धतीनं उपयोग करायचा आहे हे तुम्हाला ह्या मूल्य साखळीतून शिकायला मिळेल त्यामुळे तुमचा हा रिसोर्सेसवरती होणारा खर्च कमी होईल कलेक्टिव्ह परचेस ऑफ इनपुट शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून तुम्ही बियाणे खते कीटकनाशके त्यानंतर कृषी अवजारे या सगळ्यांचा जर समन्वयातून कलेक्टिव वापर जर केला तर साहजिकच हायरिंग चार्जेस तुमचे कमी होतील मालाची वाहतूक करण्यामध्ये मा वैयक्तिक होणारा खर्च कमी करता येईल त्यामुळं प्रत्येक टप्प्यावरती उत्पादन प्रक्रियेमध्ये तुमचा जो होणारा खर्च आहे त्या खर्चामध्ये बचत होणार आहे आणि साहजिकच खर्चामध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये होणार होणारी बचत म्हणजेच तुमच्या मालामध्ये मिळणारी तुम्हाला अधिक किंमत या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट आणखीन काय होणार आहे तुम्हाला रिड्यूस रिस्क रिस्क कमी करण्यासाठी मदत होणार आहे कशी मदत होणार आहे फिजिकल आणि फायनान्शियल सपोर्ट तुम्हाला या व्हॅल्यू चेनच्या माध्यमातून मिळणार आहे तुम्हाला अवजार बँकेच्या माध्यमातून एफपीओ च्या माध्यमातून तुम्हाला असेल असेल प्रोटेक्टिव इरिगेशन असेल पेस्ट कंट्रोल मेजर्स असतील शेतकरी उत्पादक गटामध्ये एक सारख्या समन्वय हो असेल तुमच्याकडे सर्व सपोर्ट सिस्टीम असेल इन्फॉर्मेशन देणारी सिस्टीम असेल तुम्ही सर्व जागरूक आहात शेतकऱ्यामध्ये येणाऱ्या सा अडचणीचं सोडण्यासाठी तुम्ही सर्व जागरूक आहात कृषी विद्यापीठ आहेत के वी केज आहेत बीज उत्पादन कंपन्या आहेत या सगळ्या आपल्या दिमतीला असताना यातल्या ज्या काही फिजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत त्याचबरोबर अनुदानाच्या माध्यमातून गव्हर्नमेंटच्या योजना तुम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचवत आहात कॉपरेटिव्ह खाजगी सरकारी बँकांच्या माध्यमातून इन्शुरन्स फॅसिलिटी स्थापन शेतकऱ्यापर्यंत उपलब्ध करून द्या लागलेलो आहे त्याचबरोबर वेअर हाऊस असतील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असतील याच्या माध्यमातून तुम्हाला मालाचा संचय करण्यासाठी सपोर्ट सिस्टीम अवेलेबल होणार आहे त्यामुळं तुमच्या माला तुमचा माल हा विहित वेळेमध्ये विहित किमतीमध्ये विकला जाईल तुम् याची खात्री मिळणार आहे साहजिकच बाजारातील तुमची जी रिस्क आहे ती रिस्क या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटमुळे कमी होणार आहे ह्या परत ऍक्टिव्हिटीज आहेत सगळ्या त्यामध्ये परत मी रिपीटेशन करत नाही या ठिकाणी आपण व्हॅल्यू चेनमध्ये येणारे ॲक्टर्स त्याच्या ॲक्टिव्हिटीज सपोर्ट सिस्टम्स कोण कोणते आहेत फंक्शन्स कोण कोणते आहेत ह्या सर्व गोष्टीवरती आपण चर्चा केलेली आहे आपण आता काही फूड ग्रेन्सच्या व्हॅल्यू चेन आपण आता राईसची व्हॅल्यू चेन बघितलेली आहे त्याचबरोबर आपण आता एक दुसरी एक व्हॅल्यू चेन बघूयात आपल्या समोर एक व्हॅल्यू चेन मॅपिंग आहे मेज मख्याची एक व्हॅल्यू चेन मॅपिंग आहे या ठिकाणी तुमच्या व्हॅल्यू चेनच्या संदर्भामधले सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील अशी माझी धारणा आहे आता इथं प्री इंटरव्हेन्शन आहे म्हणजे सध्या प्रचलित असलेली मूल्य साखळी आणि त्यानंतर मी तुम्हाला एक प्रस्तावित मूल्य साखळ्या अशा दोन मूल्य साखळ्या मख्याच्या दाखवणार आहे मग अशी आपण भाताची मूल्य साखळी बघितलेली आहे सोयाबीनची मूल्य साखळी आपण काल बघितलेली आहे प्रत्येक पिकाची मूल्य साखळी वेगळी वेगळी असते हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे आपल्याला समोर ही मक्याची मूल्य साखळी आहे मित्रांनो या ठिकाणी अगदी डावीकडे या ठिकाणी हँडलिंग टाइम दिलेला आहे म्हणजे एका त्या पिकाच्या उत्पादनासाठी किती कालावधी लागतो किंवा एखादा शेतकरी उत्पादित केलेला माल त्याच्याकडे किती दिवसापर्यंत ठेवू शकतो हँडलिंग टाइम आहे एक ते दहा महिने शेतकऱ्याच्या स्तरावरती आहे म्हणजे एक ते दहा महिने शेतकऱ्याला दाखवले दोन ते दहा दिवस दोन ते दहा दिवस एक ते बारा महिने वगैरे वगैरे हे त्यानंतर या व्हॅल्यू चेन वरती जेवढे काही हॉरिझॉन्टल ऍक्टर्स आहेत मग तो शेतकरी आहे कमिशन एजंट आहे एपीएमसी आहे प्रोसेसर आहे डिस्ट्रीब्युटर आहे रिटेलर आहे या प्रत्येक टप्प्यावरती तो माल पोहोचत असताना मका पोहोचत असताना याच्यामध्ये जे काही पोस्ट हार्वेस्ट लॉसेस होतात ते त्या त्या टप्प्यावरती किती पोस्ट हार्वेस्ट लॉसेस होतात ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या प्रत्येक टप्प्यावरती पोस्ट हार्वेस्ट लॉसेस होतात म्हणजे पर्यायानं हे शेतकऱ्याचं नुकसान आहे हे लॉसेस जर आपण कमी करू शकलो त्या त्या टप्प्यावरती त्या तर त्याचा अधिकाधिक नफा ग्राहकाला पण होणार आहे आणि पर्यायानं शेतकऱ्याला होणार आहे त्यानंतर जी तिसरी लाईन आहे स्टेक होल्डर्स अँड शेअर इन कन्झ्युमर रुपी याच्यामध्ये मी तुम्हाला हे सगळे या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट मध्ये सहभागी असलेले सगळे स्टेक होल्डर्स आहेत आणि हे जे प्रत्येक शेअर होल्डर जे आहेत ना स्टेक होल्डर जे आहेत ना हे स्टेक होल्डर ग्राहकांनी खर्च केलेल्या रुपयातला किती पैसे ते त्यांच्या स्तरावरती कमवत असतात ग्राहकांनी जर एक रुपया आपल्याला दिला असेल मका एक रुपयाला जर ग्राहकांनी खरेदी केला तर त्यातले वीस पैसे रिटेलर ठेवतो डिस्ट्रीब्युटर जे आहे ते जे दहा पैसे असतात प्रोसेसर जो कोणी असेल तो पंचवीस पैसे ठेवतो एपीएमसीचा जो ट्रेडर आहे तो पन दीड रुपये ठेवतो सॉरी पंधरा पैसे ठेवतो कमिशन एजंट आहे तो त्यापैकी पन्नास पैसे त्याच्याजवळ राहतात आणि ह्या सगळ्यांची वजाबाकी झाल्यानंतर जे काही मिळतात ते शेतकऱ्याला त्रेचाळीस पैसे मिळतात त्यानंतर त्याच्या पुढची लाईन आहे व्हॅल्यू ऍडिंग ऍक्टिव्हिटीज या व्हॅल्यू चेन मध्ये व्हॅल्यू ऍडिंग ऍक्टिव्हिटीज कोणत्या टप्प्यावरती कोण करतं मगाशी आपण जसं बघितलं फंक्शन्स ऍक्टर्स आणि ऍक्टिव्हिटीज तशाच पद्धतीने या ठिकाणी व्हॅल्यू ॲडिंग ऍक्टिव्हिटीज करणारे कोण आहेत आणि त्या ठिकाणी कोणती ऍक्टिव्हिटी घडते आणि त्याचबरोबर त्याला व्हॅल्यू ॲड हे व्हॅल्यू ॲडिंग ऍक्टिव्हिटी घडल्यानंतर त्याच्यापासून कोणते व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स तयार होतात हे त्या ठिकाणी दाखवलेलं आहे त्याच्या उजव्या बाजूला एक लाल रेश दाखवलेली आहे त्यानंतर त्या लाल रेषेला लागून एक पिवळी रेष दाखवलेली आहे लाल रेस जी आहे ती आहे प्रॉडक्ट फ्लो म्हणजे शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत जात असताना तो प्रॉडक्ट फ्लो अपवर्ड डिरेक्शन मध्ये दाखवलेला आहे त्याचबरोबर हिरव्या रंगामध्ये एक डॉटेड लाईन डाउनवोर्ड मध्ये दाखवलेली आहे ते डाऊनवर्ड मुवमेंट मधली जी मुवमेंट आहे ती मनी फ्लो दाखवलेला आहे ग्राहकांनी दिलेला पैसा शेतकऱ्यापर्यंत कसा झिरपत जातो वितरित होत जातो ते दाखवायचा जा प्रयत्न केलेला आहे आणि ह्या लाल रेष आणि निळ्या रेषेच्या मध्ये एक पिवळी रेष दाखवलेली आहे आणि त्याला दोन्ही बाजूनी बाण दाखवलेला आहे हा आहे इन्फॉर्मेशन फ्लो शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत सगळ्यांना इन्फॉर्मेशन माहिती मिळण्याचं प्रमाण हे एकसारखंच राहतं दो, दोन्ही बाजूनी चालू असतं आणि सगळ्यात डावीक उजव्या बाजूला सपोर्ट इन्स्टिट्युशन दाखवलेले आहेत या व्हॅल्यू चेन मॅपिंग मधल्या ही आहे प्री इंटरव्हेशन व्हॅल्यू चेन ऑफ व्हॅल्यू मॅपिंग ऑफ मेज आता यामध्ये मी काय काय सादरीकरण केलेलं आहे हे तुम्हाला सांगितलं आता हे कशा पद्धतीनं काम करणार आहे हे आपण बघूयात अगदी डावीकडची पहिली लाईन बघूयात आपण त्या ठिकाणी मंडळ आहे हँडलिंग है। टाइम शेतकऱ्याला मक्याचं उत्पादन करण्यासाठी त्याचबरोबर उत्पादन केलेला माल एखादा मोठा शेतकरी असेल तर समाधानकारक किंमत मिळेपर्यंत तो त्याच्याकडे ठेवतोय असं अपेक्षित केलेला आहे मग त्यासाठी एक महिन्यापासून ही उत्पादन प्रक्रिया एक महिन्यापासून दहा महिन्यापर्यंत चालणारी आहे आता साधारणपणे तीन ते चार महिन्यामध्ये मका पहिलं क्रॉप हार्वेस्ट होतं साधारणपणे दहा महिन्यामध्ये शेतकरी दोन पिकं मक्याची काढू शकतो परंतु बाजारभाव जर मिळाला नाही तर तो शेतकरी तो माल स्वतःकडे किंवा वेअरहाऊसमध्ये ठेवेल अशी अपेक्षा आहे त्याप्रमाणे एक ते दहा महिन्याची प्रक्रिया हा फार्मरच्या लेवलला घडत असते म्हणजे बघा मक्याचं उत्पादन करण्यासाठी साधारणपणे शेतकऱ्याला जवळपास पाच महिने ते दहा महिन्याचा कालावधी लागतो आणि त्याला फक्त त्या किलोमधले त्रेचाळीस पैसे मिळतात त्यानंतर शेतकऱ्याकडून माल कोणाकडे जातो कमिशन एजंट कडे जातो शेतकऱ्याकडून माल कमिशन एजंट कडे जात असताना किमान दोन ते तीन टक्के नुक काय होतं पोस्ट हार्वेस्ट लॉसेस होतात वाहतुकीमध्ये ते त्याची पोती फाटतात किंवा त्याच्यामध्ये मावशीर आहे दगड आहे माती आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा कमिशन एजंट त्याच्या उत्पादनामधून वजा करतो पोस्ट हार्वेस्ट लॉसेस दाखवतो आणि त्याच्या स्तराव स्तरावर ह्या कमिशन एजंटावरती हा माल किती दिवस राहतो अधिक अधिक दोन कमीत कमी दोन दिवस ते जास्तीत जास्त दहा दिवस या दहा दिवसामध्ये तो मैक्याची विक्री करतो आणि त्या दरम्यान त्याला किलो मागे पाच पैसे मिळत असतात फक्त दोन दिवस कधी कधी शून्य दिवसामध्ये एका दिवस किंवा अधिक अधिक दहा दिवस तो माल त्याच्याकडे राहतो जो शेतकरी दहा महिने त्या शेतीमध्ये काम करतो त्याला फक्त रुपयातले त्रेचाळीस पैसे मिळतात आणि फक्त दोन दिवस ते आठवडाभर माल स्वतःकडे असताना हा कमिशन एजंट त्यातले पाच पैसे कमवत असतो कमिशन एजंट कडून हा माल मका पुढे जातो परत कोणाकडे जातो एपीएमसी मार्केट ट्रेडर कडे जातो कमिशन एजंट कडून एपीएमसी कडे जात असताना परत एक ते दोन टक्के पोस्ट हार्वेस्ट लॉसेस होतात म्हणजे साधारणपणे या एपीएमसी मार्केट जो आहे त्या ठिकाणी सुद्धा दोन ते दहा दिवस मका राहतो त्यानंतर त्या एपीएमसी मार्केटमधून मालाची विक्री प्रोसेसरला केली जाते आणि या दहा दिवसामध्ये ही एपीएमसी मार्केट किलोमधलं पंधरा पैसे स्वतःकडे मार्जिन ठेवत असते <laughs> आणि मग ए पी काम करते त्याच्यामध्ये क्लिडिंग क्लिनिंग असेल ग्रेडिंग असेल स्टोरेज असेल पॅकिंग असेल ह्या सगळ्या गोष्टी करते आणि हा ग्रेडेड अँड पॅकेज प्रॉड्यूस कुठे जातो पुढं प्रोसेसर कडे जातो ए पी एम सी मार्केटमधून प्रोसेसरकडे माल जाताना परत या ठिकाणी एक ते दोन टक्के पोस्ट हार्वेस्ट लॉसेस होतात कारण ए पी स्तरावरती ग्रेडिंग केलेलं आहे क्लिनिंग केलेलं आहे पॅकिंग केलेला आहे त्याच्यामध्ये खराब माल असेल वगैरे 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 याच्यातून एक ते दोन टक्के पोस्ट हार्वेस्ट लॉसेस त्या शेतकऱ्याला सहन करावे लागतात आणि मग हा माल जातो प्रोसेसरकडे प्रोसेसिंग ही अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे मक्यावरती हा प्रोसेसिंग करतो त्याच्यामध्ये मग ते स्टारचं प्रोसेसिंग करेल किंवा अॅनिमल फीडचं प्रोसेसिंग करेल सेकंडरी प्रोसेसिंग करेल हा प्रोसेसर सेकंडरी प्रोसेसिंग मक्यावरती करून त्याच्यामध्ये पॅकेजर मेज असेल किंवा मेज पावडर असेल फ्लॉवर मक्याचं पीठ असेल किंवा अनिमल फीड असेल ते तयार करेल ही वर्षभर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे जवळपास वर्षभर एक ते बारा महिने माल ह्या प्रोसेसर कडे राहतो आणि ग्राहकांनी अदा केलेल्या रुपयातील पंचवीस पैसे न हा प्रोसेसरच्या लेवलला राहत असतो प्रोसेसर नंतर हा माल कोणाकडे जाईल डिस्ट्रीब्युटरकडे जाईल प्रोसेसर कडून माल डिस्ट्रीब्युटर कडे असताना त्याच्यामध्ये परत अर्धा ते एक टक्का पोस्ट हार्वेस्ट लॉसेस होतात डिस्ट्रीब्युटरच्या स्तरावरती हा माल जवळपास एक ते तीन महिने राहतो तीन महिन्यानंतर मात्र काही राहत नाही सगळं माल संपलेला असतो हा डिस्ट्रीब्युटर काय करतो स्वतःच्या स्तरावरती माल आणतो स्टोरेज करतो आणि त्याच्या रिटेलर्सला डिस्ट्रीब्युशन करायचं काम करत असतो या ठिकाणी ग्राहकाच्या ग्राहकाने अदा केलेल्या रुपयामधील दहा पैसे ह्या डिस्ट्रीब्युटरला मिळत असतात त्यानंतर डिस्ट्रीब्युटर माल कोणाकडे जातो रिटेलर कडे जातो रिटेल क रिटेलर कडे परत या संपूर्ण मालाची विक्री प्रक्रिया होत असताना अर्धा ते एक टक्का पोस्ट हार्वेस्ट लॉसेस होतात रिटेलरच्या स्तरावरती जवळपास एक महिना हा माल पडून राहतो टप्प्याटप्प्याने त्या मालाची विक्री करत असतो रिटेलर त्याच्या स्तरावरती या मालाचं स्टोरेज आणि डिस्ट्रीब्युशन ग्राहकाला विकायचं काम करत असतो आणि त्यानंतर हा माल ग्राहकाकडे जातो पुढच्या टप्प्यामध्ये ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्या सपोर्ट इन्स्टिट्यूट्स आहेत त्या आहेत स्टेट ऍग्रीकल्चर युनिव्हर्सिटीज कृषी विज्ञान केंद्र आहेत डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर आहे इनपुट सप्लायर कंपनी आहेत टूल सप्लायर कंपनी आहेत मग अशा बघितलं या सपोर्ट सगळ्या सिस्टीम्स त्याच्यामध्ये काम करत असतात एपीएमसी मार्केट आहे त्यानंतर फूड सेफ्टी स्टँडर्ड म्हणजे ग्रेडिंग पॅकिंग करण्यासाठी मदत करणाऱ्या सगळ्या एजन्सीज आहेत मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे अपेड आहे सीएफटीआर आर आहे आणि या सगळ्यांना फायनान्स करणारी बँक आहे ह्या सगळ्या सपोर्ट इन्स्टिट्यूट्स या ठिकाणी दाखवलेले आहेत आता या ठिकाणी आपण कोणकोणत्या ठिकाणी आपण सेविंग करू शकतो बचत करू शकतो ही जी काही प्री इंटरव्हेन्शन आहे व्हॅल्यूची चेन मॅपिंग याचं रिव्हिजन कशा पद्धतीने करू शकतो या ठिकाणी जर आपण हे स्टेक जर संख्या कमी केली तर त्या ठिकाणी जाणारा जो पैसा आहे तो शेतकऱ्यापर्यंत नेता येईल यातले पोस्ट हार्वेस्ट लॉसेस जर कमी केले तर त्याचा फायदा अंतिम तास शेतकऱ्या होईल मग ही पोस्ट हार्वेस्ट लॉसेस कमी करायची कसे तर यातला जो स्टेक होल्डर आहे तो स्टेक होल्डर कमी केला तर अल्टिमेटली त्याचे पोस्ट हार्वेस्ट लॉसेस कमी होतील आणि मग ही प्री इंटरव्हेशन जी आहे व्हॅल्युचे मॅपिंगची ही रिवायजर मॅपिंग कशा पद्धतीने करता येईल तर या ठिकाणी तुम्हाला ही स्लाइड दिसेल या ठिकाणी रिवाइज मॅपिंग केलेलं आहे या ठिकाणी किती एजन्सी कमी बघा पैकी मगाशीच्या स्लाइड्स मध्ये आपण पाच ते नऊ टक्केपर्यंत पोस्ट हार्वेस्ट लॉसेस बघितलेल्या होत्या या रिवायजर पोस्ट इंटरव्हेन्शन व्हॅल्यू चेन मध्ये तीन ते पाच टक्के पोस्ट हार्वेस्ट लॉसेस शेवटपर्यंत होतात म्हणजे साधारणपणे आपण जवळपास तीस ते चाळीस टक्के पोस्ट हार्वेस्ट लॉसेस कमी केले आणि या पोस्ट हार्वेस्ट लॉसेसच्या माध्यमातून जे नुकसान होत होतं शेतकऱ्याचं तो मार्जिन मनी शेतकऱ्यापर्यंत वाढवून देण्यासाठी आपण मदत केली तर त्रेचाळीस टक्के मग अशी त्रेचाळीस रुपये पैसे मिळत होते शेतकऱ्याला या ठिकाणी सेहेचाळीस पैसे मिळायला मदत झालेली आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून त्याचं पार्ट प्रोसेसिंग होईल क्लिनिंग ग्रेडिंग फ्लोअर मेकिंग वगैरे सगळं त्या एफपीसीच्या स्तरावरती होईल प्रोसेसरच्या माध्यमातून होईल माल डिस्ट्रीब्युटर रिटेलरच्या माध्यमातून ग्राहकांच्याकडे जाईल तर या ठिकाणी या हॅली है, चेन डेव्हलपमेंट मध्ये जे काही स्टेक होल्डर्स आहेत ही काही मधल्या लोकांची जी दल यादी आहे हे जर आपण कमी करू शकलो तर अल्टिमेटली आपण प्रत्येक ठिकाणी पोस्ट हार्वेस्ट लॉसेस कमी करू शकतो बेटर प्राइस अचीव करण्यासाठी मदत करू शकतो या सगळ्या स्टेक होल्डरच्या माध्यमातून प्रॉडक्शन प्रॉडक्शन रिस्क कमी करू शकतो ॲशुअर्ड व्हॅल्यू प्राप्त करू शकतो आणि या सर्व सपोर्ट सिस्टीमचा उपयोग करून घेऊन मग त्यासाठी इन्शुरन्स असेल कर्ज पुरवठा असेल वित्त पुरवठा असेल किंवा फ्युचर मार्केटच्या माध्यमातून कमी न, कमो कमोडिटी मार्केटच्या माध्यमातून त्याच्यासाठी ॲशुअर्ड व्हॅल्यू मिळायचा असेल तर अशा पद्धतीनं व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रत्येक पिकाचं शेतकरी उत्पादक करत असलेल्या प्रत्येक पिकाचं आपण व्हॅल्यू चेन मॅपिंग करू शकतो व्हॅल्यू चेन मॅपिंग करून त्या त्या टप्प्यावरती शेतकऱ्याला किती पैसा खर्च होतो त्याचे किती पोस्ट हार्वेस्ट लॉसेस होतात त्याला त्वा। प्रत्येक टप्प्यावरती किती पैसे मिळतात त्यातले दलाल किंवा मधली एजन्सी किती पैसे शेतकऱ्याच्या मालावरती कमवते वास्तविक पाहता वर्षानुवर्षी शेती करणारा शेतकरी आजही अजून दारिद्र्य रेषेत आहे आजही अजून त्या शेतकऱ्याला आत्महत्या कराव्या लागतात जगाचा पोशिंदा असणारा हा शेतकरी स्वतःच्या कुटुंबाला उपाशी मारायची वेळ येते या सर्व गोष्टीला कारणीभूत असणारी अनेक कारण आपण यातून शोधू शकतो यामध्ये जे काही त्रुटी असतील स्वॉट अनालिसिस करून त्या 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 ठिकाणी हे ऍग्रीगेटरचा सपोर्ट घेऊन शेतकऱ्याला आपण मदत करू शकतो तर या ठिकाणी तुम्हाला मका या मूल्य साखळीच्या माध्यमातून फूड ग्रेन्स मग त्या ठिकाणी तुम्ही बाजरीच्या अशा पद्धतीने मूल्य साखळी तयार करू शकता ज्वारीची करू शकता करडईची करू शकता भुईमुगाची करू शकता भाताची मी तुम्हाला दाखवलेली आहे मक्याची आपण आता बघितलेली आहे प्रत्येक पिकाचं व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट तयार करून त्याचं व्हॅल्यू चेन मॅपिंग करून अशा पद्धतीनं जर आपण प्रत्येक पिकाचं विश्लेषण केलं तर कोणत्या टप्प्यावरती आपण शेतकऱ्याचा खर्च कमी करू शकतो त्याचं व्हॅल्यू ऍडिशन कोणत्या टप्प्यावरती करू शकतो आणि त्या शेतकऱ्याला अधिक नफा कशा पद्धतीने मिळवून देऊ शकतो <coughs> या गोष्टीचा आपण आपण जर शेतकऱ्याला अभ्यास शिकवू शकलो त्याला आपण अपडेट करू शकलो आपण सगळे शेतकरी शाळा शेत शेतकऱ्यांच्या सम येत असता एफ ये एफ एसच्या माध्यमातून ह्या गोष्टी आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा त्याच्या माध्यमातून हे जे काही सपोर्ट सिस्टीम्स आहेत इन्स्टिट्यूट्स आहेत स्टेक होल्डर्स आहेत त्यांना जागा करायचा प्रयत्न करा, करा। आणि या सगळ्यांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादन करत असलेल्या प्रत्येक पिकाची एक मूल्य साखळी तयार होईल आणि मूल्य साखळी तयार झाल्यानंतर ती साखळी खऱ्या अर्थानं समन्वय साधून शेतकऱ्याचं जीवनमान उंचावण्यासाठी मदत करेल तर या ठिकाणी माझं हे सेशन संपलेलं आहे काय कोणाच्या शंका असतील तर जरूर विचारा ही समजली का तुम्हाला मूल्य साखळी समजली का मख्याची तुम्हाला तुमच्या समोर आहे इथे काय कोणाला शंका आहेत का व्हॅल्यू चेन मॅपिंग कशा पद्धतीने करायचं आहे व्हॅल्यू चेन मॅपिंग म्हणजे काय व्हॅल्यू चेन कशा पद्धतीने लिहायची आहे व्हॅल्यू चेन लिहित असताना शेतकरी सर्वात खाली येतो आणि मग ते टप्प्या टप्प्याने ग्राहक हा वरती डोक्यावरती जातो कारण ग्राहक का आहे तर शेतकरी आहे शेतकऱ्याने उत्पादित केलेला माल जर ग्राहकांनी विकत घेतला नाही तर शेतकऱ्याने उत्पादन कोणासाठी करायचं आणि मग ही हॉरिझॉन्टल प्रक्रिया असल्यामुळे आपण शेतकरी व्हॅल्यू चेन लिहित असताना याच्यामध्ये ही एक व्हॅल्यू चेन मॅपिंगची पद्धत आहे एक विशिष्ट पद्धत आहे या व्हॅल्यू चेनमध्ये लागणारा कालावधी अगदी डाव्या बाजूला हँडलिंग टाइम त्या व्हॅल्यू साठी लागणारा कालावधी त्या त्या टप्प्यावरती होणारे पोस्ट हार्वेस्ट लॉसेस काय आहे ते तुम्हाला तिथं दाखवता आले पाहिजेत त्यानंतरची येणारी चेन आहे उभी ती आहे स्टेक ही चेन शेतकरी त्यानंतर एफ पी सी प्रोसेसर डिस्ट्रीब्युटर रिटेलर कन्झ्युमर या चढत्या क्रमानं ती जाईल त्यानंतर तिसरी जी हॉरिझॉन्टल लाईन येईल ती ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या येतात त्या ॲक्टिव्हिटीज आपण नमूद करतो त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून व्हॅल्यू ऍडेड प्रॉडक्ट काय तयार होतात ही पुढची लाईन आपण हॉरिजेंटल दाखवतो आणि त्याला सगळ्यात उजव्या बाजूला या सगळ्या व्हॅल्यू चेनमध्ये सपोर्ट करणाऱ्या सपोर्ट इन्स्टिट्यूशन्स कोण कोणत्या आहेत आणि या पूर्ण व्हॅल्यू चेनमध्ये मग प्रॉडक्ट फ्लो कशा पद्धतीने जातो मनी फ्लो कशा पद्धतीने जातो इन्फॉर्मेशन फ्लो कशा पद्धतीने जातो हे सगळं ह्या मॅपिंगमध्ये दाखवायला पाहिजे तर या ठिकाणी काय कोणाला शंका असतील तर जरूर विचारा काही कोणाचे प्रश्न असतील तर विचारा